हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात आपण जो हे सुंदरसा हळदीसाठी केलेला सेट बघत आहे क्रोशाचा, तर या हळदी सेट्स आपल्याला माहित आहे सगळ्यांना की आपल्याकडे लग्नामध्ये हळदी फंक्शनला खूपच जास्त महत्व असतं. आणि मग हळदी फंक्शनसाठी आपण हवे तसे खर्चही करतो, अगदी आवडतील तसं मोठी मोठी फुलांचे ज्वेलरी सेट ऑर्डर करतो. आणि नुसते या फुलांच्या ज्वेलरी सेटसाठी हळदी फंक्शनला लागणाऱ्या दोन दोन तीन तीन हजार मोजतो. इतकं करून ते फुलांचे सेट शेवटी खराबच होतात. त्याऐवजी जर आपण असा हा लोकरीचा सेट केला, बघा किती सुंदर दिसतंय. फुलांच्या सेटपेक्षा कुठेही कमी नाही आणि अतिशय टिकाऊ आहे. म्हणजे त्यानंतरही तुम्ही हा उपयोग त्याचा, एकदा तुम्ही दोन तीन हजाराला खरेदी केला की त्याचा उपयोग तुम्ही नंतरही करू शकता. जसं हे नेकलेस आहे तर एरवी तुम्ही फंक्शनमध्ये घालू शकता. या बिंदीची मधली माळ काढली तर त्याचा छान सिंगल नेकलेस सारखा उपयोग करू शकता. हे बाजूबंद किंवा बाकी आहे याचाही तुम्ही नेकलेस सारखा उपयोग करू शकता. कानातलं तुम्ही फंक्शनला घालू शकता. आणि हे कंगन तर तुम्ही केव्हाही घालू शकता. जसं मी सुद्धा आत्ता घातलं तरी सुद्धा सुंदर दिसतात. तर असेच हे कंबरपट्टा आहे, हा तुम्ही कुठेही शोभेसाठी लावू शकता. तर असा हा विविध उपयोगी अशी वस्तू आहे. म्हणजे फुलांचे घेण्यापेक्षा हळदी फंक्शन सेट जर असे लोकरीचे घेतले तर त्याचा नेहमीसाठी तुम्हाला काही ना काही उपयोग करता येईल. आणि ते पूर्णपणे असे वायाने जाणार, म्हणजे अर्ध्या तासाच्या हळदी फंक्शनसाठी घेतलेला फुलाचा सेट पूर्ण वाया जातो. मग त्याचं वाईट वाटतं. त्यापेक्षा जर तुम्ही असा लोकरीचा बनवून घेतलात तर खूप छान होईल आणि त्याचा तुम्हाला खूप वेगवेगळा उपयोग नंतर करता येईल. आता या सेटपैकी सगळ्यात प्रथम आपण ही वेणी कशी करायची किंवा गजरा. जर तुम्ही याला असं स्ट्रेट नाही ठेवलं, जर असं करून टाकलं तर तुम्ही त्याचा गजरा म्हणून उपयोग करू शकता. किंवा वेणीत जर करायची असेल तर तुम्ही अशी दुहेरी म्हणून वेणी सुद्धा त्याची करू शकता. तर असे वेगवेगळ्या प्रकाराने हे तुम्ही वापरू शकाल. तर हे कसं करायचं हे आपण पहिल्या भागात बघणार आहे. हा मैत्रिणींनो, ते आपण जे हळदीसाठी सेट केलाय ना ज्वेलरी सेट, त्यासाठी आपण सुरुवात करणार आहे त्यापैकी गजरा आधी करायला किंवा वेणी डोक्यात माळायची. तर म्हणून मी हे दोन रंग घेतले. पिवळा रंग तर बाय डिफॉल्ट हळदीचा प्रोग्राम आहे, त्यामुळे प्रत्येक ज्वेलरीत राहणारच आहे. आता वेणीमध्ये मी पिवळ्यासोबत हा हिरवा रंग घेतलाय. दोन्ही फोर प्लाय लोकरी आहेत आणि सुई घेतली आहे आपण 1.75 mm ची. सुरुवात करणार आहे आपण हिरव्यानी. आणि हिरव्यानी मी 64 चेन करून घेतल्यात. तर या आपल्या 64 चेन आहेत केलेल्या हिरव्या रंगानी. बघा, आता यात आपल्याला काय करायचं आहे, पहिले एक चेन आणखीन करू आणि दुसऱ्या चेन पासून एक सिंगल क्रोशे एकेका टाक्यात असं तीन टाक्यात करू. पहिली चेन सोडून द्यायची, दुसऱ्या चेन मध्ये सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, दोन टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन दोनाचा एक केला. हा झाला पहिला सिंगल क्रोशे. असे आणखीन तीन करायचे, दोन तीन आणि चार. चार सिंगल क्रोशे केले प्रत्येक चेन मध्ये एक एक असं दुसऱ्या टाक्यापासून. हे घट्ट करून घ्या आणि इथे आपल्याला पिवळा दोरा जोडायचा आहे. तर आपण इथे पिवळ्या दोऱ्याची सुरगाट करून घेऊ आणि पिवळा दोरा आपण इथे जोडणार आहे. नेहमी आपण दोनाचा एक करतानाच जोडतो, तसंही जोडलंच चालेल, पण इथे आपण असा साधा सुईतून टाक्यातून पास करून जोडला की जेणेकरून हिरवा दोरा आपल्याला हवा तितका ओढून घेता येईल. नंतर पिवळाही ओढून घेतला आणि या पिवळ्या हिरव्याची एक गाठ मारून घ्या. हा मित्रांनो, गाठ मारून घेतली मी पिवळ्या हिरव्याची. आता तीन चेन करू आपण, एक दोन आणि तीन. आणि जो ज्या सिंगल क्रोशेवर, म्हणजे चौथ्या सिंगल क्रोशेवर आपण पिवळा दोरा जोडला होता, तर हा जो सिंगल क्रोशेचा टाका आहे हा बघा इथे एक व्ही दिसतोय, त्याच्यात सुई घालून चार डबल क्रोशे करायचे. परत बघा, दोऱ्याचा वेढा घेऊन आपण सुई घातली, त्यात दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, तीन टाक्यात सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन त्यापैकी दोन टाक्यातून काढलं, परत दोऱ्याचा वेढा घेऊन उरलेल्या दोघांमधून. हा झाला पहिला डबल क्रोशे. असे चार डबल क्रोशे त्याच टाक्यात करायचे, म्हणजे चौथा जो सिंगल क्रोशे केला होता ना त्या चौथ्या सिंगल क्रोशेत.
तीन आणि आता हा चौथा डबल क्रोशे. तीन चेन केल्या मग चार डबल क्रोशे केले दिसतंय. आता आपण काय करणार आहे, हा दोरा या टाक्यातून काढून घ्यायचा सुई आणि या तिसऱ्या चेन मध्ये सुई घातली, हा टाका अडकवला सुई मध्ये आणि या तिसऱ्या चेनच्या तिथून बाहेर काढला अशा पद्धतीने. म्हणजे ही छानशी अशी कळी तयार झाली. आता काय करणार आपण, पुन्हा दोन चेन करा, एक दोन, परत टाका काढून घ्या सुई मधून, सॉरी सुई काढून घ्या टाक्यामधून आणि ही जी कळी केली आहे त्याचा जे खालचा पॉइंट आहे हा बेस दिसतो ना, जिथे आपण सगळे चार खांब केले तिथे सुई घातली मी आणि हा टाका त्यात अडकवला आणि तो समोरच्या भागाने बाहेर काढला. दोरा ओढून टाका लहान केला परत आणि आता हिरव्या दोऱ्यांनी, पिवळा सोडून द्यायचा, हिरव्या दोऱ्यांनी आपण स्लिप स्टिच करून घेणार. हिरव्या दोरा जोडायचा आपल्याला म्हणून या टाक्यातून आपण हिरवा दोरा काढायचा. नंतर पिवळा आणि हिरवा दोन्ही ओढून घ्या. पिवळा दोरा मुख्य म्हणजे ओढून घ्यायचा, कारण आपल्याला इथे कळी छान दिसली पाहिजे, आपली कळीच्या बाहेर असं काही पिवळं दिसायला नको. आता आपण परत चार टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करणार आहे. तर त्यापैकी जाता जाता आपल्याला हा दोरा पण हाईड करायचा आहे. मग पहिला टाका घेऊ आपण, पहिली चेन पुढची जी आहे ती बघा इथे केलेला आहे, तर या चेन मध्ये घातला आपण, दोऱ्याचा वेढा बाहेर काढला आणि दोनाचा एक केला. हा झाला पहिला सिंगल क्रोशे. असे आता चार सिंगल क्रोशे करणार आहे आपण. दोन पुढच्या टाक्यात घालू, तीन आणि आता चौथा आणि शेवटचा. आता हा झाला चौथा सिंगल क्रोशे. चार सिंगल क्रोशे झाले म्हणजे आपला हा दोरा व्यवस्थित हाईड करून झालाय पिवळा. तर हे टोक जे आहे छोटस ते कापून घेऊ आपण. मोठा पिवळा दोरा आता यात जॉईन करायचा आहे म्हणून आपण इथे हिरवा दोरा हातातून बाहेर काढला अडकवलेला आणि पिवळ्या दोऱ्याचा टाका काढला. हिरवा ओढून घ्या म्हणजे जेणेकरून तो दिसणार नाही. आता पिवळ्यानी परत तीन चेन करा. त्याच्या आधी आपण हा पिवळा दोरा कापून घेऊ. आता या तीन चेन झाल्यावर परत काय करायचं, या खालच्या टाक्यामध्ये म्हणजे जिथे आपण हा चौथा सिंगल क्रोशे घातला होता त्या चौथ्या सिंगल क्रोशेमध्ये चार डबल क्रोशे करायचे. दोऱ्याचा वेढा घेतला, हा बघा हा जो चौथा सिंगल क्रोशे आहे हा व्ही दिसतोय, इथे दिसला मित्रांनो, तर या व्हीच्या आतमध्ये टाकून चार डबल क्रोशे आपल्याला त्या टाक्यात करायचे. एक त्याच टाक्यात, हा दुसरा, त्याच टाक्यामध्ये हा तिसरा आणि परत शेवटचा एक चौथा. चार डबल क्रोशे आपण त्याच टाक्यामध्ये केले, खालच्या म्हणजे जो जिथे आपण तीन चेन घातल्या होत्या त्याच सिंगल क्रोशेमध्ये चार डबल क्रोशे केले. आता काय करणार आपण, सुई काढून घ्या या टाक्यातून, तिसऱ्या चेनमध्ये सुई घाला, या ज्या सुरुवातीला तीन चेन केल्या होत्या ना त्यापैकी, आणि त्याच्यातून आपल्याला तो टाका बाहेर काढायचा आहे. हा टाका असा बाहेर काढा. टाका बाहेर काढल्यावर एक मिनिट. आपला चुकून तिसऱ्या चेनच्या ऐवजी त्या पुढच्या डबल क्रोशेमध्येच घातला गेला होता टाक्याची सुई. हा ही दुसरी कळी तयार झाली आपली. त्यानंतर काय करतो आपण, दोरा ओढून घ्या, हा दोन चेन केल्या, पुन्हा सुई काढून घेतली टाक्यातून, या कळीच्या पायाशी अगदी म्हणजे हिरवं जिथे आपण पाच सिंगल चार डबल क्रोशे केले तिथे सुई घातली, बघा पाठीमागून हा टाका अडकवला, दोरा ओढून घ्या आणि हा टाका समोर काढला आपण अशा पद्धतीने. आता पिवळा दोरा सोडून द्या खाली, समोर घ्या,
हिरवा बोटावर घ्या आणि हिरवा टाका आपल्याला यातून काढायचा आहे. स्लिप स्टिच सारखा आपण हिरवा टाका काढू कारण आपल्याला हिरवा दोरा जोडायचा आहे. पिवळा घट्ट ओढून घ्या की जेणेकरून आपल्याला पिवळ्याचा टाका इथे दिसायला नको आहे. आणि आता पुढच्या टाक्यापासून चार टाक्यांमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे करू. एक, दोन, तीन आणि चार. आता या चौथ्या टाक्यात पुन्हा पिवळ्या दोऱ्या जोडायचा आणि परत अशी कळी करायची. बघा अशा सुंदर कळ्या कळ्या दिसतील आपल्याला आणि असा पूर्ण गजरा तयार होईल आपला. मला वाटतं करता येईल तुम्हाला. किंवा एक आणखीन बघा आता कशी करायची ते ही कळी. परत आपण इथे हिरव्यातून पिवळा दोरा काढला म्हणजे पिवळा जॉईन केला. हिरवा ओढून घ्या घट्ट. याच्यात तीन चेन आणि चार डबल क्रोशे करायचे. तीन चेन केल्या आणि याच टाक्यामध्ये जिथे व्ही झालाय हा त्यातच सुई घालून चार डबल क्रोशे करा. एक, दोन, सॉरी, दोन, तीन आणि हा चार. चार डबल क्रोशे केले आपण त्याच टाक्यामध्ये. सुई काढून घ्यायची टाक्यातून. नंतर या तिसऱ्या चेनमध्ये, या सुरुवातीला ज्या तीन चेन केल्या होत्या ना, यापैकी तिसऱ्या चेनमध्ये सुई घातली. हा टाका अडकवला असा आणि सुई या टाक्यात तिसऱ्या चेनमधून तो टाका बाहेर काढला. आता परत दोन चेन करा दोरवडून आणि पुन्हा ही सुई काढून घ्या या टाक्यातून. आणि खाली जिथे आपल्या सुरुवात केली होती आपण, जिथे पाची खांब घातले होते आपण, त्या टाक्यात तिथे सुई घातली आतमध्ये समोरून मागे. नंतर हा टाका अडकवला सुईमध्ये आणि तो टाका समोर काढला. लक्षात आलं? आता यात फक्त पिवळा दोरा सोडून द्यायचा आणि हिरव्यानी स्लिप स्टिच करायची. पिवळा ओढून घ्यायचा घट्ट. म्हणजे ही तिसरी कळी तुमची तयार झाली. दिसलं? अशा आता दर चार चार सिंगल क्रोशे आणि एक एक कळी असं पूर्ण हे करून घ्या साठ टाक्यांमध्ये. मित्रांनो, आपला हा एकेरी पूर्ण हार करून झालाय बघा. आणि किती छान दिसतोय बघा. पण आता लग्न म्हटलं की इतका बारका हार करून चालणारच नाही आपल्याला. आपल्याला लग्नात तर खूप सजायला आवडतं त्या आणि नवरीला सजवायला आवडतं. त्यामुळे आपण काय करू, आता याला इकडनं दुहेरी हार करणार आहे आपण. तर त्यासाठी आता कॉर्नर पर्यंत आलोय आपण. शेवटचे चार सिंगल क्रोशे केले आहेत मी. हे शेवटचे चार सिंगल क्रोशे झाल्यावर आता शेवटच्या टाक्यात आपण पुन्हा दोन सिंगल क्रोशे जास्तीचे करून घेऊ. कॉर्नरचा टाका आहे त्याच्यात दोन सिंगल क्रोशे आणखीन जास्ती करू. पिवळा दोरा सोबत चालू द्या. म्हणजे आपण काय म्हणतो, कॅरी फॉरवर्ड करायचा तसा करू आपण तो. एक आणि परत कॉर्नरच्याच टाक्यात हा दुसरा. दोन सिंगल क्रोशे कॉर्नरच्या टाक्यात जास्त केले. आता हे तीन तर करायचेच आहेत आपल्याला आणि पुढचेही दोन करू. असे पाच सिंगल क्रोशे करून घेऊ आपण. तर पाच सिंगल क्रोशे करू आणि मग हिरवा दोरा तो जो आहे तो हाईड करून, हाईड होईल पुरेसा, कापून घेऊ आपण मग त्याला. दोन, तीन, चार, पाच, तीन, चार केल्यावर खरं कळी येते पण आपण आणखीन दोन करत आहे जास्तीचे. पाच झाले आहेत आणि हा जिथे फुल आहे तिथेही करू आपण. सहा आणि आता या दोन कळ्यांच्या मध्यभागी जो आहे टाका त्याच्यात आपण नवीन कळी करणार आहे. तर आपण हा पुढचा सिंगल क्रोशे केला, इथपर्यंत आलो आपण. आणि आता या दोन कळ्यांच्या मध्यभागी साधारण इथे आपल्याला नवीन कळी करायची आहे. तर हा पिवळा दोरा मी ओढून घेतलाय. आता हिरवा सोडून द्या खाली
आणि पिवळ्यांनी जसे आतापर्यंत कळ्या केल्या तशा करायच्या. म्हणजे कशा, तीन चेन, पहिले तर पिवळा दोरा जोडून घ्या. हा जोडला आपण, दोरा ओढून घेतला हिरवा. आता तीन साखळ्या केल्या, तीन चेन, आणि जिथे हा सिंगल क्रोशे आहे त्या टाक्यात, एकदम खाली नाही, सिंगल क्रोशेच्या टाक्यात पाच डबल क्रोशे केले. एक, दोन, तीन, चार आणि पाच. पाच डबल क्रोशे करून घेतले आपण सातव्या सिंगल क्रोशेच्या टाक्यात. पुन्हा हा टाका काढून टाकला सुई, त्यातून तिसऱ्या चेन मध्ये सुई घातली आणि हा टाका आपण तिसऱ्या चेन मधून बाहेर काढला. पुन्हा दोन चेन करू आपण, पुन्हा सुई काढली, त्यातून कळीच्या पायथ्याशी अगदी बेस जो आहे तिथे तिथे सुई घातली आणि हा पिवळा टाका आपण तिथून बाहेर काढला. नंतर पिवळा दोरा खाली सोडून दिला, हिरवा समोर घेतला आणि हिरवा टाका काढला आपण आधी. तर पिवळा ओढून घ्या घट्ट आणि आता हिरव्यांनी पुन्हा चार सिंगल क्रोशे करायचे आणि चौथ्या सिंगल क्रोशेवर कळी करायची. आता नेहमीप्रमाणे सुरू करायचं, चार सिंगल क्रोशे चौथ्या सिंगल क्रोशेमध्ये कळी, म्हणजे तो चौथा सिंगल क्रोशे बरोबर आपल्या दोन वरच्या कळ्यांच्या मध्यभागी येईल. हा झाला पहिला. दोन, तीन आणि चार, हे चार सिंगल क्रोशे झाले की चौथ्या सिंगल क्रोशेमध्ये परत कळी करायची. चार सिंगल क्रोशे झाले बरोबर या पुढच्या दोन कळ्यांच्या मध्यभागी, सॉरी, हे पिवळा दोरा कॅरी फॉरवर्ड करायला पाहिजे होता, तो केल्या नाही गेला आपल्याकडून, म्हणून मी चारही सिंगल क्रोशे पुन्हा उसवले आणि पिवळा दोराही कॅरी फॉरवर्ड करायचा आणि चार सिंगल क्रोशे करून घ्यायचे. एक, पिवळा दोरा कॅरी फॉरवर्ड करायला विसरत जाऊ नका. दोन, नाही तर असं उगीच उसवा लागतं परत. तीन आणि हे चार. बघा, आता पुढच्या दोन कळ्यांच्या मध्ये आला हा टाका परत. आता याच्यावर परत अशी कळी करायची. तर अशा कळ्या कळ्या करून आपण हा डबल करणार आहे हार किंवा गजरा. असा आपल्याला डबल गजरा करायचा आहे. तर तुम्ही या बाजूनी सगळ्या कळ्या करून घ्या, जशा वरच्या बाजूला केल्या तशाच दोन दोन कळ्यांच्या मध्ये एक नवीन कळी येईल. एवढं पूर्ण करते मग तुम्हाला दाखवते. मित्रांनो, माझं हे दोन्ही बाजूनी करून झालंय. पहा आणि किती सुंदर दिसतोय बघा आपला गजरा. गजरा किंवा असं आंबाडा असेल तर त्यावर वेणी म्हणून तुम्ही हे लावू शकता. तुम्ही हे असंही ठेवू शकता की एक एक दोन्ही बाजूनी असे कळ्या कळ्या दिसत आहे चारही बाजूनी असं, किंवा आपण याचा असं सरळ गजरा वेणीसारखं सुद्धा करू शकतो. आता ही लग्नाची असल्यामुळे, म्हणजे लग्नासाठी म्हणून आपण बनवणार आहे, हळदीच्या कार्यक्रमासाठी म्हणून, तर त्यामुळे आपण थोडं चमकधमक यात असलेली आवडते तर असे कॉर्ड मिळते आपल्याला जरीची, तर ती कॉर्ड हवं तर तुम्ही असं याला लपेटू शकता की जेणेकरून थोडं ते चमकेल किंवा स्पार्कलिंग असं वाटेल, तर असं तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता. किंवा आणखीन डेकोरेट करण्याचे बरेच प्रकार असतात. जसे हे बारीक मोत्यांचे असे तुरे मिळतात, किंवा इतके बारीक मोती घेऊन त्यांनी जरी मध्ये लपेटलं तरी ते खूप सुंदर दिसणार आहे. तर असं ज्या पद्धतीने तुम्हाला हवं तसं तुम्ही त्याला डेकोरेट आणखीन करू शकता. आणि हे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमातलं एक सुंदर वेणी किंवा गजरा म्हणून आपण तयार केलाय. मला वाटतं हे खूप आवडलं असेल तुम्हाला करायला. तुम्ही करू शकता आणि जशी डिमांड असेल लोकांची त्याप्रमाणे लहान किंवा मोठेही बनवून देऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हो, चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा.
बेल सारखा आयकॉन दाबा म्हणजे मग तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.